खासदार संजय काकडेंचं राज्यसभेचं तिकीट कापल्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं भाजपवर तोंडसुख घेतलंय. उदयनराजे यांचं पुनर्वसन करण्यासाठी संजय काकडे यांचं भाजपनं तिकीट कापल्याचं खासदार सुनील तटकरे म्हणाले. संजय काकडे वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध आहेत. या वाचाळवीरांना पायबंद घालण्यासाठीच भाजपनं हे पाऊल उचललं असल्याचा टोलाही सुनील तटकरेंनी लगावला. अधिकार नसतानाही बोलण्यात संजय काकडे पटाईत असल्याचा घणाघातही त्यांनी केला. तर दुसरीकडे जोपर्यंत उपयोग आहे तोपर्यंत वापरून घ्या, त्यानंतर फेकून द्या ही भाजपची भूमिका असल्याचा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला. संजय काकडे आपल्या वादग्रस्त कुठल्याही बाबतीमध्ये अधिकार नसताना बोलण्याच्यासाठी एक वाचाळवीर म्हणून खासदार म्हणून प्रसिद्ध आहेत. कदाचित ते भाजपच्या पक्षश्रेष्ठींना पसंत पडले नसेल. आता दिल्लीमध्ये झालेल्या पराजयाच्या बाबतीमध्ये अमित शाह साहेबांनी स्पष्टपणे भूमिका घेतली की वाचाळवीरांनीच भारतीय जनता पक्षाचा पराजय केलेला आहे. कदाचित अशा वाचाळवीरांना पायबंद घालण्याचं काम या तिकीट वाटपाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष करत असेल. भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत तो प्रश्न आहे, परंतु बऱ्याच वेळेला त्यांचं आहे की जोपर्यंत आहे तोपर्यंत वापरून घ्या, नंतर फेकून द्या, अशा पद्धतीने संजय काकडे साहेबांच्या बाबत तशी ती त्यांनी रीत अवलंबलेली आहे.